स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. हिंगणघाट जळीत कांड प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती. शांतीनगर परिसरात ज्वेलर्सच्या दुकानाची तोडफोड. 2000 रुपये हिसकावून पळाले होते दोन आरोपी. दोघांनाही अटक. आणि मला कोणी अटक करू शकले नाही, मी स्वतः सरेंडर झालो. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. संपूर्ण भारतभर गाजलेल्या जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आणि आज 10 फेब्रुवारीला या घटनेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथील चौकात पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. आणि 10 फेब्रुवारीला पीडित प्राध्यापिकेचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. अवघ्या 2 वर्षानंतर अंकिताला अखेर न्याय मिळाला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. आणि आज या घटनेतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. आणि यातील महत्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 अटक करण्यात आली होती. परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3-2 पासून अटक करण्यात आलेली 3-2019 पासून तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही. तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत. आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो. आणि 5000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे. या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होऊ शकला नाही. हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी आता न्यायालयाने घोषित केलेला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत 2 सराईत आरोपींनी 1 ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून त्यांनी दुकानासमोरील गॅरेजवाल्याला सुद्धा मारहाण करून त्याचे पैसे हिसकावले होते. आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून शांतीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार तोडफोड लुटमारीच्या घटना घडत असून परिसरातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या एरियामध्ये काय रोजच बदमाशी वाढलेली आहे. आमाची असामाजिक तत्व वाढलेलं आहे. आणि इथचे दुकानदार ह्या परिसरातले दुकानदार पुष्कळ परेशान आहे. आणि मुलं लेडीज वगैरे बहुत परेशान आहे इथं. आणि काय बहुत आणि परेशानीमध्ये आम्ही इथं दुकानदारी दिवस काढून राहिलो. हे आता 2-2.5 वाजताची घटना आहे. आम्ही हेच करणार आहोत पोलीस प्रशासनमधून का बा इथं चौकी पाहिजे ना. आम्हाला अगोदर चौकी बसली होती इथं. आता या कोरोना काळमध्ये एखादी वर्ष झाला चौकी खतम झाली. त्याच्यानंतर अजून बदमाशी वाढले तेव्हा शांत होतं अगोदर. आणि आम्ही दुकानदार जेवढे बी ह्या परिसरातले दुकानदार आहे पुष्कळ परेशान आहोत. काहून काही इथं एकदमच पहिले अगोदर कंप्लेंट केली आहे. वर्तापर्यंत गेली आहे. CP पर्यंत आमची कंप्लेंट केली आहे इथची. पण ते एकटं नाही. अजून ते जेलात जाते सुटून येते. अजून तिथं डिमांड वाढते बदमाशी वाढते. परिसरातच मनोज बालदिवार यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. सुमारे 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान 2 इसम त्यांच्या दुकानात आले आणि दुकानाची तोडफोड करून बालदिवार यांच्याकडून 2000 रुपये हिसकावून चालले गेले.
याच दुकानासमोर एक गॅरेज आहे, ज्यात या दोघांनी जाऊन गॅरेजच्या मालकाला मारहाण करत त्याच्याकडून सुद्धा जवळपास 5,000 रुपये गंडवले आणि निघून गेले. शांतीनगर पोलिसांनी बालदिवार यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आकाश वर्मा आणि मुकेश तिवारी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सदर आरोपींवर आधी पण गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल शांतीनगरमध्ये दुपारी 2 ते 8 दरम्यान एक ज्वेलर्सचं दुकान आहे मनोज विठ्ठल बलगेवार यांचं. तेथे दोन इसम, एकाचं नाव आहे आकाश मुकेश वर्मा आणि दुसरा आहे प्रतीक तिवारी, हे गेले आणि त्यांनी त्या ज्वेलरला दुकानात तोडफोड केली आणि त्याच्याकडून 2,000 रुपये हिसकावून घेतले. त्याच्यासमोरच एक गॅरेजवाला आहे, त्याला देखील मारहाण करून 200-500 रुपये हिसकावून घेतलेले आहे. त्या संदर्भात ज्वेलर्सच्या ज्वेलर बलगेवार यांच्या तक्रारीवरून आपण IPC 394 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. ते दोन्ही आरोपी अटकेत आहेत, पुढील कारवाई करीत आहोत. आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, आता उर्वरित प्रश्न हे थोडे तपासानंतरच आम्हाला सांगता येतील. मला कोणी अटक करू शकले नाही, माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो, अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपचे युवा नेते नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे दिली. सोबत ते म्हणाले की थोडे दिवस आता आराम करणार आहे आणि त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होईल हे मात्र निश्चित, असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की मी कधीही फरार झालो नव्हतो. पोलीस ज्या ज्यावेळी मला बोलवत होते त्या त्यावेळी मी त्यांच्यासमोर हजर राहून त्यांना सहकार्य करत होतो, त्यांना हवी ती माहिती देत होतो, तसेच यापुढे देखील करणार असल्याचे त्यांनी म्हटले. माननीय न्यायालयाचा न्यायव्यवस्थेचा आभार मानतो की त्यांनी जो निर्णय दिला त्याचमुळे आजचा दिवस आम्हाला अनुभवायला भेटतो आहे. पहिल्या दिवसापासून म्हणजे 18 डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना संबंधित अधिकाऱ्यांना जी जी मदत हवी होती, जी जी माहिती हवी होती सगळ्या तपास कार्यामध्ये मी सातत्याने मदत करत होतो आणि तशीच मदत यापुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला माझी मदत लागेल, तपास कार्यामध्ये माझी मदत लागेल, मला माननीय न्यायालयाने जी अटी शर्ती लावून दिलेल्या आहेत त्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करून आणि संबंधित आयोगांनी जेव्हा जेव्हा मला बोलवतील तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यामध्ये मदत मी कालही केली होती, आजही करणार आणि पुढेही करणार आहे. जेव्हा सरकार पडायची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया चालू होतात, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात हा प्रश्न आम्ही विचारायचा का? लता दिदींच्या अंत्यविधीच्या वेळी मुख्यमंत्री कोणताही बेल्ट न घालता उपस्थित राहतात, मात्र अधिवेशनाच्या काळात ते आजारी का पडतात? आता 2 दिवस प्रकृतीबाबत काळजी घेऊन आराम केल्यानंतर गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने टाकली आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यासोबतच मुंबई नगरपालिका निवडणुकीबाबत जी जबाबदारी पक्षाने टाकली आहे तिथेही लक्ष घालणार आहे. या सगळ्यानंतर मी सविस्तर बोलणारच आहे आणि ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होईल, असे ते यावेळी म्हणाले. ज्या दिवशी मी सरेंडर झालो त्या दिवशी आपल्याला माहिती असेल की अजून 4 दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं, पण तरीही त्या 1 दिवसा अगोदर जे काही कोर्टाच्या बाहेर घडलं, ज्या पद्धतीने माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या सहकाऱ्यांना जे काही केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न चालू झाला आणि त्याचबरोबर मी हाही विचार केला की सिंधुदुर्गाच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको, कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे होता कामा नाही, म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून, माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वतः सरेंडर झालो. मला प्रोटेक्शन असताना पण स्वतः सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही.
हे सरकारने मला अटक अजूनपर्यंत करू शकलेले नाही. मी स्वतः सरेंडर झालो आणि त्यानंतर आपणच पाहिलं असेल, मला दोनच दिवसाची PC दिली गेली आणि मग मी MCR मध्ये होतो. 9 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नगर परिषद रामटेकच्या अध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी रोजी संपला. 9 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासक काळात जनतेच्या समस्या सोडविणे, जनतेला चांगली सेवा देणे याकडे विशेष प्राधान्य राहील. नगर परिषदेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. 2 महिला अधिकारी मिळून चांगले काम पुढे नेण्याचे नगर परिषदचा संकल्प आहे. त्याला संपूर्ण जनतेने सहकार्य करावे असे उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेच्या प्रशासक वंदना सौरंगपते यांनी आवाहन केले. सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार सांभाळल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांच्याकडून विशेष मार्गदर्शनासह बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही सोबत राहून काम करू, जनतेने सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सुद्धा केले. आज इथे रामटेक नगर परिषदमध्ये प्रशासक म्हणून मी कार्यभार सांभाळलेला आहे. प्रशासक पदाचा जो काही कालावधी राहील त्यामध्ये जास्तीत जास्त जनतेच्या समस्या सोडवणे आणि जनतेला चांगली सेवा देणे याला प्राधान्य राहील. त्यानंतर इतरही जे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आम्ही आता एक सविस्तर चर्चा केली आहे आणि 2 महिला अधिकारी मिळून एक चांगलं काम पुढे नेण्याचं नगर परिषदेचा आमचा संकल्प आहे. त्याला सगळ्यांनी चांगली सोबत द्यावी, साथ द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. वंदना मॅडम, आपल्या इथे प्रशासक म्हणून आजपासून रुजू झालेले आहेत. मॅडम आमच्या इथे प्रशासक म्हणून आला याचा मला अति आनंद झालेला आहे आणि मॅडमचं सोबत मला मिळणार आहे, मॅडमच्या मार्गदर्शनात काम करायला मिळणार आहे आणि मला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि जनतेसाठी आणखी महत्वाचे निर्णय आम्हाला घेता येणार आहे. ऍज अ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन म्हणून आम्हाला खूप चांगलं काम करता येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे लोकांना आमची एक अशी अपील राहील की या कालावधी दरम्यान त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावे, काम असो त्याचं सहकार्य आम्हाला लाभलं तर आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करते. धन्यवाद. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. राज्यात विनाअनुदानित शाळा सुरू असून त्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न 20 वर्षांपासून रखडलेला असून आता या शाळा 100% अनुदानित व्हाव्या, तसेच या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा करावा या मागणीसाठी वर्धेतील सर्व शिक्षक आज एकत्रित आले आहेत. अनुदान पात्र असणाऱ्या व त्रुटी पूर्तता करून देखील प्रलंबित ठेवलेल्या व असणाऱ्या सर्व शाळा वर्गतुकड्या यांना पोषित करून प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्याबाबत निर्णय 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारी 2022 सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. या संदर्भात सर्व शिक्षक जिल्हा परिषद येथे एकत्र जमले होते. तर आज आम्ही इथे शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री, माननीय वित्तमंत्री आणि माननीय शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपल्या राज्यामध्ये जवळपास 60,000 शिक्षक कर्मचारी आहेत की जे 100% पगाराला पात्र आहे, परंतु अशा या सर्व शिक्षकांची फक्त 20% आणि 40% वळवण केलेली आहे. अजूनही राज्यामध्ये 1,000 शिक्षक आहे की ज्यांना अद्याप एक खडकुळ मिळालेलं नाही आहे. त्यामुळे अशा या विनाअनुदान तत्वावरील शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागणीकरता 20 फेब्रुवारीपर्यंत ह्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा 26 फेब्रुवारी 2022 पासून सेवाग्राम ते नागपूर एक पायी दिंडी या सर्व शिक्षकांसमवेत आम्ही काढणार आहोत आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती एक भव्य मोर्चा आमच्या या कृती माध्यमातून आम्ही काढणार आहोत. राज्यामध्ये विनाअनुदानित शाळा सुरू आहेत, त्यांना त्यांचा अनुदानाचा प्रश्न अजूनही रखडलेला आहे. त्या अनुदानाच्या मागणीसाठी गेल्या 20 वर्षापासून सर्वजण संघर्ष करत आहेत आणि अजूनपर्यंत तो तूर्ता सुटलेला नाही. त्यामुळं आम्ही या अधिवेशनामध्ये पाळी दिंडी काढून पुन्हा या शासनाला जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की विनाअनुदानित शाळा या सर्व 100% अनुदानावर याव्या
आणि सगळ्या ज्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा करावा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. सेवाग्राम आश्रम हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे देशातूनच नव्हे तर विदेशातून अनेक पर्यटक भेटी देत असतात. मात्र कोरोनामुळे मागील 2 वर्षात परदेशी पर्यटक आलेच नाही आहेत. आश्रम स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग आला की आश्रम सुरू असले तरी पर्यटकांची संख्या मात्र कमी झाली आहे. सेवाग्राम आश्रम येथे नेहमी पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळते, परंतु कोरोना काळापासून मात्र पर्यटक कमी झाले. परदेशी पर्यटकांचा आकडा हा 3 ते 3,500 घरात असतो. कोरोना के टाइम में देखिए कि खाली आश्रम की बात ही नहीं, पूरी दुनिया की बात. सब जगह कुछ ना कुछ तो गड़बड़ तो हुआ ही है. लोगों को परेशानी हुई है, लोग उनका मोबिलिटी जो बोलते हैं ना, मूवमेंट रिस्ट्रिक्टेड हो गया है ना. लोग बाहर नहीं जा सकते हैं, कोई धंधा नहीं कर सकते हैं, तो इसकी वजह से उनको या तो घर में बैठना पड़ता है, नहीं होगा तो कोई कंटेनमेंट सेंटर में जाना पड़ता है, नहीं तो इस तरह उनको एलूफ माने दूसरे कामों से एलूफ रखना पड़ता है. वो आश्रम के ऊपर भी उसका असर पड़ा हुआ है. आश्रम में जो पहले एक टाइम में खुले टाइम में बहुत सारे लोग आते थे, बाहर से भी आते थे, बच्चे भी आते थे, आजकल तो वो सब बंद हो गया है. मुश्किल से जो लोग आते थे उसका 10% भी आज नहीं आ रहे. और दूसरी बात है कि वो आएंगे भी तो उनको हम ज़्यादा यहाँ पर अंदर रुकने नहीं देते हैं, क्योंकि ज़्यादा भीड़ भी नहीं होनी चाहिए और वो यहाँ बैठ कर के, क्योंकि ये बीमारी की वजह से जो गवर्नमेंट ने जो भी रिस्ट्रिक्शन लाया वो अपने लिए भी फॉलो करना है, ये एक बात है. उसके अलावा बाकी तो हम कुछ किसी के खिलाफ़ कुछ बोल नहीं सकते, क्योंकि ये तो किसी के खिलाफ़ बोलने का विषय भी नहीं है. और ये जो बीमारी की वजह से लोगों को परेशानी हुई है वो सबको हुई है. वो हमारे भी विजिटर्स का भी यहाँ नंबर कम हुआ है. दूसरा, एक्टिविटी भी हमारी अफेक्ट हो गई है. कुछ जैसे हमारे बुक स्टॉल चलता था, खादी का सेंटर है, प्रोडक्शन सेंटर चलता है, रेस्टोरेंट चलता है, यात्रा निवास चलती है, तो ये सब लोगों का जो आना जाना बहुत कम हो गया है. अभी उसमें से राहत मिल जाएगी थोड़ा, उसमें चांस है कि कुछ लोग बढ़ेंगे, आएंगे, उसकी उम्मीद है.
साताऱ्यात 7 फेब्रुवारी रोजी म्हाडाची सरळ सेवा भारती परीक्षा चालू असता परीक्षेला जनकसिंग भूशिंगे हा युवक डमी बसला होता. तपासणी दरम्यान परीक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला आयकार्डची मागणी करताच त्याने आयकार्ड आणण्याच्या बहाण्याने परीक्षा केंद्रावरून पळ काढला होता. या डमी विद्यार्थ्याविरोधात सातारा तालुका पोलिसात वरिष्ठ लिपिक मनोज कुमार माने यांनी तक्रार दिली असून या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली आहे. कुमार माने हे वरिष्ठ लिपिक आहेत. यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की यातील परीक्षार्थी जनकसिंग पन्नू घुशिंगे हा विद्यार्थी बसलेला होता परीक्षेसाठी आणि तो बसला असताना ज्यावेळेस परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी शिक्षकांनी ज्यावेळेस चेकिंग चालू केली त्यावेळी त्या विद्यार्थ्याचा फोटो आणि समोरच्या रिसीटवरचा फोटो हा मॅच होत नव्हता. मग त्यामुळे सरांना डाऊट आल्यामुळं त्यांनी त्याला विचारणा केली असता तो म्हटला माझं दुसरं ओळखपत्र घेऊन येतो त्यावर आणि तो बाहेर घेऊन येण्यासाठी गेला आणि तसाच तो पळून गेला. यातून असं निष्पन्न झालं की सदरचा विद्यार्थी हा डमी बसलेला होता. त्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन सातारा तालुका येथे IPC 419(34) तसेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड बोर्ड अँड अदर एक्झामिनेशन्स माल प्रॅक्टिसेस ॲक्ट Section 7 खाली गुन्हा दाखल केलेला आहे. सदरच्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना पुढील कारवाई करीत आहोत. बाकीच्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही संदेश देतात की अशा परीक्षेस चालू असताना तुम्ही त्यांनी बसला तर पोलीस काय कारवाई पत्र करतील? मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की जर अशा स्वरूपाचे जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती याच स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील आणि सदर गुन्हे जर दाखल झाले तर त्यांचं आयुष्य पूर्ण करिअर स्पॉईल होईल. कृपया सर्वांना विनंती आहे की अशा स्वरूपाचा कुठलाही प्रकार घडणार नाही आणि आपलं आयुष्य किंवा करिअर खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी. थँक्यू. अवघ्या 2 वर्षांनंतर पंढरपुरात माग यात्रेचा सोहळा साजरा होत असून सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठ्ठल भक्तांच्या गर्दीमुळे मुखदर्शनाची रांग मंदिरापासून 2 किलोमीटर पर्यंत गेली आहे. माघवारी 12 फेब्रुवारी रोजी साजरी होणार असून कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही वारी होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या मुख्य दर्शनासाठी दर्शन रांग तयार केली आहे. तसेच 4 पत्रा शेड तयार केले आहेत. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी चहा दिलं जाणार आहे. तसेच स्वच्छतागृहेही तयार केली आहेत. भाविकांना कोरोना नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणारी माघवारी त्या वारीसाठी मंदिर समितीनं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये दर्शनबारी व्यवस्थित चालणे, पत्राशेड दर्शन बारीसाठी उभा टाकणाऱ्या भाविकांना आम्ही पत्राशेड एक तर उभा केले 4 आणि त्या भाविकासाठी मध्ये चहा पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे. भाविकांना माझं असं आवाहन असेल की भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांनी मंदिरात प्रवेश करावा, स्वतःची काळजी त्यांनी घ्यावी, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी आणि कोविडचे सर्व नियम पाळून मास्क सॅनिटायझर ह्याचा उपयोग करून मंदिर यात्रेचा सोहळा पार पाडावा. मास्कशिवाय तुम्ही मंदिरात प्रवेश देणार नाही का? हां, कोविडचे नियम म्हणजे मास्क कंपल्सरी केलेलं आहे, त्याच्याशिवाय प्रवेश राहणार नाही. असं प्रबोधन केलं जात नाही कुठं मंदिरात? आम्ही त्या संदर्भातले फ्लॅश वगैरे सगळीकडे लावलेले आहेत. ऐरोलीच्या ब्रिज पासून ते उल्वा ब्रिज पर्यंत फ्लॅमिंगोचा सहवास मिळालेला असून जास्तीत जास्त मँग्रोव्ज वाशी स्टेशन ते CBD खाडीपर्यंत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे नवी मुंबईचे जागरूक नागरिकांमुळे मँग्रोव्ज जगण्यात व टिकण्यास महत्वाचे आहे व झाड तोडणं बंद देखील केलेलं आहे. त्यामुळे फ्लॅमिंगोचा पर्यटन वाढलेला आहे. तसेच फ्लॅमिंगोमुळे नवी मुंबईत सिटी ऑफ फ्लॅमिंगो वर्णन करतील भविष्यात असा मला विश्वास आहे, असं मत आमदार गणेश नाईक यांनी दिवा जेट्टीची पाहणी करताना व्यक्त केलं आहे. निश्चितपणे नवी मुंबईला नाव तर आहेच, आपल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले, नवीनचं नाव म्हणजे जगभरात गेलेलं आहे. परंतु फ्लॅमिंगोमुळे ही सिटी ऑफ फ्लॅमिंगोज अशा प्रकारचं नवी मुंबईचं निश्चितपणे एक वर्णन लोक करतील असा माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानासमोर शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे शरम करो मोदी आंदोलन सुरू असून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेच त्यांना उत्तर देण्यास तसेच गडकरी यांच्या संरक्षणाकरिता भाजप कार्यकर्ते सुद्धा नारेबाजी करत गडकरी यांच्या घरासमोर पोहोचले होते. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि भाजप आमने सामने बघायला मिळाली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा सज्ज असल्याचे दिसले. आपा,
तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.